रसिकहो नमस्कार। माणिक निर्मित आणि अतुल अरुण दाते प्रस्तुत भावसंगीतातील स्वररत्न या कार्यक्रमामध्ये मी ऋचा थत्ते आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आपल्याला दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देते आणि येणाऱ्या नववर्षाच्या सुद्धा मनापासून शुभेच्छा आहेतच। तर मंडळी, मराठी भावसंगीत आता 100 वाटचाल करत आहे, पण हे भावसंगीत आपण प्रत्येकानं अगदी मनामनात मोरपिसासारखं जपून ठेवलेलं आहे आणि एवढी वर्ष उलटली तरीसुद्धा या मोरपिसाचे रंग तेवढेच मोहक भासत आहेत। ही किमया खरंच कोणाची आहे? तर त्या त्रिवेणी संगमाची, अर्थातच गीतकार, संगीतकार आणि त्या गाण्याला लाभलेला स्वर। आज आपण अनुभवणार आहोत ती आहे गायिकांची वाटचाल आणि या गायिकांची सगळी गाणी गाणार आहेत आजच्या आघाडीच्या गायिका आणि संगीतकार धनश्री गणात्रा। आणि त्यांना साथ केली आहे ती ज्येष्ठ हार्मोनियम वादक विजय उपाध्ये यांनी आणि सुप्रसिद्ध तबला वादक अमित कुंटे यांनी। आणि आता आपण वळणार आहोत पहिल्या गीताकडे। ते गीत आहे सरस्वतीबाई राणे यांच्या स्वरातलं। सरस्वतीबाई राणे खरं तर किराणा घराण्याच्या गायिका, पण संगीत रंगभूमीवरूनही त्या गायल्या। खरं तर त्या काळात रंगभूमीवर स्त्रिया पाऊलही ठेवायच्या नाही, पण हिराबाई बडोदेकर आणि सुरेशबाबू माने ही त्यांची थोरली भावंडं। त्यांच्या सहवासात, संस्कारात त्यांचं गाणं खुलत गेलं। चित्रपटांसाठीही त्यांनी गायन केलं आणि त्याच वाटचालीतला टप्पा म्हणजे भावसंगीत। भावसंगीत लोकप्रिय करणाऱ्यांमध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान होतं त्या गायिकांमध्ये हे आघाडीचं नाव म्हणजे सरस्वतीबाई राणे। त्यांच्या स्वरातलं हे गीत, त्याची झलक आता आपण ऐकूया। रसिक हो, प्रत्येक संकल्पनेच्या निर्मितीत वेगळेपण जपणं हीच खरी माणिकची ओळख आहे आणि याही संकल्पनेच्या बाबतीत माणिकनं ती जपलेली आहे। म्हणजे असं होतं की भावसंगीताची वाटचाल असं जर म्हणलं ढोबळमानानं तर अनेक गोष्टी सुटून जाऊ शकतात वेळेच्या मर्यादेमुळे। पण म्हणूनच अतुल दाते यांनी या कार्यक्रमाची बांधणी अशी केली की गायिकांची वाटचाल, आणि त्यामुळे ही वाटचाल जास्त सखोलपणे आपल्याला अनुभवता येऊ शकते। आणि म्हणून लवकरच गायकांची वाटचाल ही सुद्धा आपल्याला अनुभवायची आहे, तर लक्ष असू द्या। आणि आता पुढच्या स्वररत्नाकडे जाताना ते नाव आहे ज्योत्स्ना भोळे। त्यांनी संगीत रंगभूमीवर पदार्पण केलं, पण ते इतकं सोपं नव्हतं, कारण तो काळ असा होता की एका स्त्रीनं रंगभूमीवर पाऊल ठेवायचं आणि त्यामुळे अर्थातच समाजाकडून त्यांना विरोध झाला। पण पतीची भक्कम साथ असेल तर मग कसलीच काळजी नसते। केशवराव भोळे यांनी इतकी उत्तम साथ त्यांना दिली, प्रोत्साहन दिलं, त्यामुळे संगीत रंगभूमीवर तर त्या गायल्याच, शास्त्रीय मैफिलीही केल्या, त्याचबरोबर भावसंगीतातसुद्धा आपलं स्वतंत्र असं स्थान निर्माण केलं आणि त्याच वाटचालीतलं हे अतिशय सुंदर गीत आता आपण ऐकूया।
रसिक हो, माझ्या माहेराजा हे गीत ऐकत असताना माहेर या शब्दामुळे मला संत मंडळींची आठवण झाली, कारण संतांनी पंढरीला माहेर असं म्हणलेलं आहे. आता माहेर या शब्दाऐवजी गाव किंवा घर असं काही म्हणता आलं असतं, पण नाही. माहेर या शब्दात जी भेटीची ओढ आहे, त्याची तीव्रता आहे, ती इतर कुठल्याही शब्दात नाही, त्यामुळे हाच शब्द योग्य वाटतो. अर्थात देवदर्शन जसं संतांना हवंसं वाटतं, तसंच नामस्मरण, तोही महिमा त्यांनी आपल्या अमृतवाणीतून सांगितलेला आहे. संत नामदेव यांच्याबद्दल जर बोलायचं तर त्यांचं आयुष्य हेच नामवेद होतं, आणि म्हणून पुढच्या अभंगात ते म्हणत आहेत, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा न घे. आता मन माझे हे जे त्यांनी म्हणलंय, हा जो मी आहे तो त्यांनी स्वतःपुरता मानलेला नाही आहे, तर संतांचा मी हा नेहमी विश्वाला व्यापून उरणारा असतो. त्यामुळे आपण स्वतःला विचारणं अपेक्षित आहे की अरे बाबा मना, तू का बरं नामस्मरणात रमत नाही आहेस. तर अशी ही अमृताहुनी गोड संतवाणी ग्रंथाच्या पानावरून आपल्या कानापर्यंत पोचवली ती संगीतकारांनी, आणि तिथून मनापर्यंत पोचली ती त्याला स्पर्शलेल्या स्वरामुळे. आज जे जे स्वर आपण ऐकतोय ते अत्यंत तेजस्वी असे आहेत, आणि पुढचं स्वररत्न त्या नावातच माणिक आहे. माणिकताई यासुद्धा मूळच्या शास्त्रीय गायिका, आणि त्यांचा आवाज हायपिच नाही म्हणून खरं तर ग्रामोफोन कंपनीनं त्यांना नाकारलंच होतं, पण बाबूजींच्या अर्थात संगीतकार सुधीर फडके यांच्या आग्रहामुळे सावळाचा रंग तुझा आणि गोकुळीचा राजा ही त्यांची दोन गाणी रेकॉर्ड झाली, ती अत्यंत लोकप्रिय झाली, आणि मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, उलट इतिहासच घडवला, आणि त्यात सुंदर वाटचालीतलं हे पुढचं गीत किंवा अभंग म्हणूया, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, ऐकूया. रसिक हो, शास्त्रीय आणि सुगम गायकीचा गोप विणणारा अजून एक सूर म्हणजे मालती पांडे बर्वे. आकाशवाणी आणि चित्रपट गीतं या दोन्ही माध्यमातून हा स्वर घराघरात पोचलेला होता. अर्थात मैफिलींमधूनही त्या भावगीतं गायच्या, पण त्यांच्या मैफिलींचं वैशिष्ट्य आहे की एक एक भावगीत त्या 10 ते 15 मिनटं आळवायच्या. आता जे आपण गाणं ऐकणार आहोत ते आहे गजाननराव वाटवे यांनी संगीतबद्ध केलेलं. भावसंगीताच्या पायाभरणीत त्यांचं योगदान किती मोठं आहे हे आपण सगळेच जाणतो. खरं तर कवी संमेलनाला जायचं, तिथे आवडलेल्या कविता लिहून काढायच्या, हा त्यांचा छंद. पण याच कविता जर आपण तालासुरात पोचवल्या तर जास्त चांगल्या प्रकारे घराघरात पोचतील असं वाटून त्यांनी काव्य गायन करायला सुरुवात केली. काव्य गायन हा त्यांचा शब्द. या काव्य गायनाच्या मैफिली रंगायला लागल्या आणि कालांतरानं त्यांच्या चाली अनेक सुरातून प्रकट व्हायला लागल्या. त्यातलाच हा एक सूर म्हणजे मालती पांडे बर्वे. आजची आघाडीची गायिका प्रियांका बर्वे ही त्यांची नात, आणि आता आपण ऐकणार आहोत तिच्या आजीचं गाणं, मालती पांडे बर्वे यांच्या स्वरातलं हे गीत
धनश्रीकडून ऐकूया. देशपांडे एकदा असं म्हणाले होते की हिमालय तर उत्तुंग खराच, पण त्या उत्तुंगतेचं वर्णन जर करायचं असेल तर तिथे कालिदासच असायला हवा. आणि त्याच धर्तीवर मला असं म्हणावंसं वाटतं आहे की एखादं व्यक्तिमत्व जर एवढं उत्तुंग असेल तर त्याचं वर्णन करायलासुद्धा जाणकारांचे शब्द आधाराला घ्यायला हवेत. आणि म्हणूनच लतादिदींचं वर्णन करताना मला यशवंत देव यांचे शब्द आठवतात. आणि भावगीत या विषयाला अनुसरून हे शब्द अगदी चपखल वाटतात. ते असं म्हणतात, सगळे गाती सूर लावूनी जीव लावूनी गातो कोण, सगळे गाती सूर लावूनी जीव लावूनी गातो कोण, कवितेच्या गर्भात शिरूनी भावार्थाला भिडतो कोण, कवितेच्या गर्भात शिरूनी भावार्थाला भिडतो कोण. तर अशा या स्वर्गीय स्वरातलं हे पुढचं गीत आता ऐकूया. Thank you.
रसिक हो, आत्ता मी हिमालयाचा उल्लेख केला होता आणि त्यामुळे सहज मनात आलं की जगाच्या नकाशामध्ये तर एकच एव्हरेस्ट आहे, पण भावसंगीताचा नकाशा काढला तर तिथे आपल्याला अनेक एव्हरेस्ट दिसू शकतात, नाही का? आणि त्याच उंचीचं हे पुढचं नाव अर्थातच आशा भोसले. खरंच या दोघी सख्ख्या बहिणी, पण तेवढीच उत्तुंग कारकीर्द, तेवढीच भरीव कामगिरी आणि प्रदीर्घ काळ त्यांनी आपल्या मनावरती राज्य केलेलं आहे. मला नाही वाटत जगाच्या इतिहासात, जगाच्या पाठीवर कुठेही कधीही असा योग जुळून आला असेल की दोघींनाही एकमेकींच्या नावानं गौरवलं जावं. आणि या योगाचे आपण सगळे साक्षीदार आहोत हे आपलं केवढं मोठं भाग्य आहे. रसिक हो, पुढचं जे गीत आहे ते शब्द आहेत सुरेश भटांचे. ते गाणं तर आपण ऐकूयात, पण त्याआधी सुरेश भटांनी आशाताईंबद्दल काय लिहिलं आहे हे तुम्हाला नक्की ऐकायला आवडेल, कारण ही कविता त्यांनी त्यांच्या 60व्या वाढदिवसासाठी लिहिली होती आणि आजही ते शब्द त्यांना तसेच्या तसे लागू होतात, इतकं हे सदाबहार व्यक्तिमत्व आहे. काय म्हणतात सुरेश भट, ऐका. तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहर तराहो, तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहर तराहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. हा कंठ तुझा आलबेला, हा रंग तुझा मतवाला, हा कंठ तुझा आलबेला, हा रंग तुझा मतवाला, तलवार तुझ्या गाण्याची बिजली सम समकत राहो. तू अमृतमय मद्याचा खळखळता अक्षय प्याला, तू अमृतमय मद्याचा खळखळता अक्षय प्याला, एक एक घोट सुकलेल्या शब्दांना फुलवत राहो. ही सांजन आयुष्याची, ही सांजन आयुष्याची आताच उजाडत आहे, चंद्राला उमगून गेले सूर्याला समजत राहो, चंद्राला उमगून गेले सूर्याला समजत राहो. तर असा हा सदाबहार स्वर, त्या स्वरातलं हे बहारदार गीत आता ऐकूया. खरंच किती तरल भाव होते ना या गाण्यामधले. असेच तरल भाव ज्या स्वरातून नेहमीच प्रकट झाले असा स्वर म्हणजे सुमन कल्याणपूर. त्यांची गीतं सुमनं अनेक वर्ष आपल्या मनामध्ये दरवळत राहिलेली आहेत.
त्यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांच्या माहेरी म्हणजे हेमाडींच्या घराच्या शेजारी मोगर रांगणेकर राहायचे आणि केशवराव भोळे आणि त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना भोळे या दोघांचं तिथे जाणं येणं व्हायचं. त्या दोघांचाही प्रभाव सुमनताईंवर पडला, त्यांचे संस्कार झाले. त्या असं सांगतात की शब्द न तोडता कसं गायचं, स्थिर स्वर कसा लावायचा हे केशवरावांनी मला शिकवलं आणि भावगीताचं मर्म त्यांनीच मला समजावून सांगितलं. मंडळी, ज्या गीतातच भावगीत असा शब्द आहे असं गाणं आता आपण धनश्रीकडून ऐकूया. धोक्यातून कुणी आज भावगीत बोलले हे ऐकत असताना कदाचित आपल्यापैकी काही जणांना असं वाटेल की भावगीत गाईले असं हवं होतं का, पण नाही. भावगीत सांगणं, ती कविता सांगणं हेच खरं त्या गायकाचं कौशल्य असतं आणि म्हणूनच भावगीत बोलले हाच शब्द अगदी चपखल आहे. आणि या गायिकांच्या वाटचालीमध्ये अनेक भाव आज आपल्याशी बोलत आहेत, मग त्यात प्रेम असेल, विरह असेल, आनंद असेल, दुःख असेल किंवा भक्तीसुद्धा असेल. आणि हे सगळे भाव त्याच ताकदीनं पेळण्याचं सामर्थ्य ज्या स्वरामध्ये आहे असा पुढचा स्वर म्हणजे उषा मंगेशकर यांचा. ज्या नजाकतीनं त्या लावणी सादर करतात त्याच भक्तिभावानं त्या भक्तिगीतसुद्धा गातात. रंगउषेचे आपल्याला नेहमीच भावले आहेत, त्यातलाच हा पुढचा भक्तिरंग ऐकूया.
रसिको हो, सुधीर मोघे यांचे शब्द आहेत, शब्दांना नसते सुख, शब्दांना दुःखही नसते, शब्दांना नसते सुख, शब्दांना दुःखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते माझे तुमचे असते। खरंच मंडळी, या शब्दांचं आपल्यावर इतकं ऋण आहे, त्यांच्यामुळे आपल्या मनावरचं ओझंच हलकं होतं आणि मनावरचा ताण कमी करण्याचं सामर्थ्य हे अर्थातच गाण्यामध्ये सुद्धा आहे। पण त्या गाण्यातला सूर मात्र तेवढा ताकदीचा असायला लागतो, तो भावस्पर्शी असेल तर तो सूर नक्कीच आपल्या मनाला छेडून जातो। आणि असाच हा पुढचा सूर आहे शोभा गुरुटू यांचा। शास्त्रीय असो उपशास्त्रीय, चित्रपट गीत किंवा भावगीत, सगळीकडे त्यांच्या सुरानं मुक्त संचार असा केलेला आहे। पण ठुमरी सम्राज्ञी ही त्यांची खरी ओळख, तीसुद्धा आपल्याला माहिती आहे। पद्मभूषण या पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत। अशा या शोभाताई गुरुटू त्यांच्या स्वरातलं आपल्या अगदी आवडीचं हे गीत आता आपण ऐकूया। हो, आज जी आपण भावसंगीतातील गायिकांची वाटचाल बघतोय, ती पाहत असताना एक गोष्ट आपल्याला नक्कीच जाणवली असेल की यातले अनेक सूर हे मुळात शास्त्रीय संगीतात रुळलेले आहेत। म्हणजे शास्त्रीय गायकी ही त्यांची जास्त ठळक ओळख आहे। पण असं जरी असलं तरी कुठल्याही रागामध्ये रसपरिपोष हा होतोच, आणि कलावंत म्हणलं की तो हळवा, भावूक आणि संवेदनशील असा असतोच असतो। आणि त्यामुळेच या सगळ्या गायिकांनी, जरी त्या शास्त्रीय गायिका म्हणून ओळखल्या गेलेल्या असल्या तरी त्यांनीही भावसंगीताला अगदी आपलं करून घेतलं आहे। आणि असंच हे पुढचं नाव आहे गान सरस्वती किशोरीताई आमोणकर। किशोरीताई म्हणजे जयपूर घराण्याच्या गायिका, आणि जयपूर घराणं म्हटलं की ख्यालगायिकी आलीच, पण शब्दांविषयी त्यांना इतकं आकर्षण होतं की गाण्यातच नाही तर संगीतकार म्हणूनसुद्धा त्यांनी आपला वेगळा असा ठसा उमटवला। आता जे आपण गाणं ऐकणार आहोत त्याच्या कवयित्री आहेत शांता शेळके आणि संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं। अतिशय भावमधुर गीत ऐकूया। Oh,
आत्ता आपण जे किशोरी त्यांच्या स्वरातलं गाणं ऐकलं ना, त्याचे शब्द होते शांताबाईंचे, शांता शेळके यांचे, आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि गमतीची गोष्ट म्हणजे शांताबाईंनी सर्वाधिक गाणी ही पंडितजींसाठीच लिहिली होती. ही अशी गाणी आपण जेव्हा ऐकतो जेव्हा गीतकार आणि संगीतकार यांचे सूर खूप घट्ट जुळलेले असतात, त्यावेळेला खरंच शब्द आणि संगीत यातलं डावं उजवं कसं ठरवणार. आणि मग तेव्हा एक सुभाषित आठवतं, शशीनाच निशया निशयाच शशी, शशीना निशयाच विभाती नभा. म्हणजे काय, चंद्रामुळे रात्र सुंदर दिसते, रात्रीमुळे चंद्र सुंदर दिसतो, आणि रात्र आणि चंद्र यांच्यामुळे आकाश खुलून दिसतं. तसंच आहे, शब्दामुळे संगीत त्याला शोभा येते, संगीतामुळे शब्द सुंदर भासतात, आणि शब्द आणि संगीत यामुळे गाण्याला सौंदर्य प्राप्त होतं. आणि अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये सूर हा तेवढाच महत्त्वाचा असतो. पुढचा जो सूर आहे तो कृष्णा कल्ले यांचा. त्यांची कारकीर्द ही कानपूर रेडिओ स्टेशनवर हिंदी आणि उर्दू गाणी गाऊन झाली, पण काही कारणांनी त्या जेव्हा मुंबईला आल्या तेव्हा त्यांचं गाणं हे अरुण डाते यांच्या कानावर पडलं आणि त्यांनी हा आवाज यशवंत देव आणि श्रीनिवास खळे यांच्यापर्यंत पोचवला. अर्थात आता जे आपण गाणं ऐकणार आहोत ते अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं ऐकूया. फार वेगळ्या विश्वात घेऊन जाणारं हे गाणं आहे, आपल्याला नक्की आवडेल, जरूर ऐका. रसिक हो, आत्ता जे आपण गीत ऐकलं ना परिकथेतील राजकुमारा, त्यामागचा किस्साही मोठा रंजक आहे बरं का. त्याचं झालं असं, अनिल मोहिले यांनी वंदना विटणकर यांना सांगितलं की मला ना एक प्रेमगीत लिहून हवं आहे, पण ते नेहमीसारखं नको आहे, असं काहीतरी अद्भुतरम्य वगैरे हवं आहे. त्या म्हणल्या, अद्भुतरम्य म्हणजे परिकथा, राजकुमार, स्वप्ननगरी असंच काहीतरी ना. हो हो, अगदी असंच हवं आहे. हा जेव्हा संवाद त्यांच्यामध्ये घडला तेव्हा वंदनाताई खरं तर एका अद्भुतरम्य अशाच वातावरणामध्ये, विश्वामध्ये वावरत होत्या, आणि ते विश्व होतं बालनाट्याचं.
पण त्यामुळे का होईना त्यांना लगेच शब्द सुचले होते ते असे होते, परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, भाव दाटले मनी अनामिक साधतयांना देशील का। आणि गमतीची गोष्ट अशी की त्यांना भेटून घरी जाताना अनिल मोहिले यांना चालसुद्धा सुचलेली होती। अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं पण अनिल अरुण अर्थात अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल या जोडीचीसुद्धा अनेक गाणी गाजलेली आपल्याला माहिती आहे। आणि त्याच जोडीचं हे पुढचं गीत आहे अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं। हा स्वरसुद्धा हिंदी आणि मराठी चित्रपटाच्या त्या गीतांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेला आहे आणि कालांतरानं भक्तिरसात न्हाऊन निघालेला आहे। अर्थात भावगीतातही या स्वरानं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आणि त्याच वाटचालीतलं हे नितांत सुंदर गीत आता आपण ऐकूया। रसिक हो, काही वेळापूर्वी परिकथेतील राजकुमारा हे गाणं कसं सुचलं याची कथा आपण ऐकली, पण कविता कशी सुचते याचा प्रत्येक कवीचा प्रत्येक वेळेचा अनुभव वेगळाच असतो आणि त्याबद्दलही लिहावं असं त्याला वाटत असतं। संजीवनी मराठे म्हणतात, कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी। किंवा वाराकांत म्हणतात, गाते कोण मनात कळेना गाते कोण मनात, जरी शतावधी कविता लिहिल्या शंभरदा वाचिल्या गाईल्या, शब्द कुणाचा सूर कुणाचा अजूनही मला अज्ञान गाते कोण मनात। आणि मग असं वाटतं की बहिणाबाई म्हणतात तेच सत्य असावं, माझी माय सरस्वती मले शिकवते बोली। खरंच प्रत्येक कवीला सरस्वतीचा वरदहस्त हा लाभलेलाच असतो। आणि सुधीर मोघे यांच्याबद्दल जर बोलायचं तर त्यांच्या आयुष्याच्या पानोपानी शब्दधून ही गुंजत होती। श्रीधर फडके यांचं संगीत जेव्हा त्यांच्या शब्दांना लागतं तेव्हा ते गाणं लोकप्रियच होतं। आणि पुढचं जे गाणं आपण ऐकणार आहोत त्या गाण्याला लाभलेला स्वर आहे तो रंजना पेठे जोगळेकर यांचा। मंतरलेल्या चैत्रबनात असेल, शुक्रतारा किंवा फिटे अंधाराचे जाळे असे कार्यक्रम असतील, या लोकप्रिय कार्यक्रमांमधून हा स्वर रसिकांच्या हृदयापर्यंत पोचला आणि अनेक स्वतंत्र गाणीसुद्धा या स्वरामध्ये सजली। त्यातलंच हे सुंदर संगीत आता आपण ऐकूया।
वाटचालीतलं पुढचं नाव म्हणजे पद्मश्री पद्मजा फेणाणे जोगळेकर. गाण्याबरोबरच साहित्याचा व्यासंगही त्यांनी अगदी मनापासून जपला. कुसुमाग्रज, दुर्गाबाई भागवत यांचाही त्यांना सहवास लाभला आणि कदाचित त्याचमुळे संगीतकार म्हणूनही त्यांची वाटचाल सुरू झालेली आपल्याला दिसते. अर्थात अनेक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आणि याच सगळ्या वाटचालीमध्ये जेव्हा इंदिराबाई संत यांना जनस्थान पुरस्कार देण्यात आला, त्यावेळेला कुसुमाग्रजांनी विंदा करंदीकरांची एक कविता जी यशवंत देवांनी संगीतबद्ध केली ती पद्मजाताईंना गायला सांगितली होती, तीच कविता अर्थात भावगीत आता आपण धनश्रीकडून ऐकूया. सर्वस्व वाहणं हे फक्त आणि फक्त प्रेमात आणि भक्तिप्रेमातच शक्य आहे. आणि असं समर्पण म्हणलं की आपल्याला आठवते ती राधा. आणि हीच राधा किंवा राधिका ही पुढच्या गीतामधून आपल्या स्वरातून प्रकट केली आहे ती आरती अंकलीकर यांनी. आरतीताई या मूळच्या शास्त्रीय गायिका, किशोरी त्यांच्या शिष्या, पण त्यांनीसुद्धा मराठी हिंदी चित्रपटांसाठी गायन केलं. कोकणी गाण्यासाठी तर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि आर्तता ही त्यांच्या नावात आणि स्वरातसुद्धा नक्कीच आढळते. तर त्यांच्याच स्वरातलं तेजोमय नादब्रह्म या आल्बममधलं हे आपल्या अतिशय आवडीचं गीत आपण ओळखलं असेल. आता राधे
रसिक हो, आत्ता आपण भक्तिरसात न्हाऊन निघालो आणि आता आपण येतो आहे समारोपाकडे. समारोप करत असताना मला असं म्हणावंसं वाटतं की आपण आज ज्या ज्या गायिकांची गाणी ऐकली त्या प्रत्येक गायिकेची शैली वेगळी, आवाजाचा पोत वेगळा. आणि असं असलं तरी या गाण्यातलं प्रत्येक गाण्यातलं वेगळेपण हे जपायचंच आणि आपली शैलीही सांभाळायची, यासाठी तर आपण सगळ्यांनीच धनश्रीला दाद दिलेली आहे, मला ती इथेही जाणवते. तर मला सांगायचं आहे ते हे की या प्रत्येक गायिकेचं गाणं ऐकत असताना त्यामध्ये एक समान धगा होता, तो म्हणजे सूर. या सुराचीच या सगळ्यांनी उपासना केली, साधना केली. हाच गाण्यातला सूर जर आपल्याला जगण्यामध्ये सुद्धा गवसला तर जगण्याचंही गाणं होईल, जगणंही सुरेल होऊन जाईल. पण अर्थातच गाण्यातला सूर हा आपल्याला ईश्वरापर्यंत नेत असतो, मी पण विसरायला लावतो आणि अवघा रंग एक होऊन जातो. समारोप करूया, आपल्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद.